खारपान पट्ट्यातील जामोद येथे किडनीच्या आजाराने मृत्यूचे तांडव सुरूच असून अनेक वर्षापासून किडनीच्या आजाराने जळगाव जामोद व संग्रामपूर या दोन्ही तालुक्यातील अनेकांचा बळी गेला आहे। गेल्या 8 ते 10 वर्षात एकट्या जामोद गावातीलच 150 वर नागरिकांचा किडनीच्या आजाराने मृत्यू झाला आहे आणि सध्या ही जामोद गावात अनेकांना किडनीच्या आजाराने ग्रासले आहे। येथील चर्मकार वेटाळातील 60 वर्षीय वृद्ध शेतमजूर महिला नामे सौ रुक्मिणीबाई गोटूराम इंगळे व 60 यांचा किडनीच्या आजाराने दिनांक 14 जून रोजी पहाटे 5:30 वाजताच्या दरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला। त्यांना गेल्या 1 वर्षापासून अचानकच किडनीचा आजार झाला होता। त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या, त्यामुळे त्यांच्यावर नांदुरा खामगाव बुलढाणा व अकोला येथील खासगी व सरकारी दवाखान्यात उपचार सुरूच होते। त्यांच्या किडनीच्या आजारासाठी जवळचे तसेच नातेवाईकांकडून उसणवार करून मोठ्या प्रमाणात खर्च करूनही काही उपयोग झाला नाही। अखेर त्यांचा दिनांक 14 जून रोजी किडनीच्या आजाराने राहत्या घरी दुर्दैवी मृत्यू झाल्याने जामोदमध्ये सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। त्यांच्या पश्चात पती, 2 मुले, 1 मुलगी, सून व नातवंडी असा बराच मोठा आप्त परिवार आहे। मृतक महिलेचे पती गोटूराम इंगळे यांना सुद्धा गेल्या 2 ते 3 वर्षांपासून किडनीचा आजार जडला असून त्यांच्यावर सुद्धा उपचार सुरूच आहेत। या कुटुंबाची परिस्थिती अतिशय हालाकीची असल्यामुळे सदर कुटुंबाला शासनाच्या वतीने आर्थिक मदत करावी अशी मागणी जामोदवासियांकडून होत आहे। जामोद येथे ग्रामपंचायतकडून नळ योजनेद्वारे व हातपंपाद्वारे होणारा पाणीपुरवठा हा खूपच दूषित व क्षारयुक्त होत असल्याने जामोदमध्ये बरेच जणांचा किडनीच्या आजाराने मृत्यू होत असल्याने जामोदमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। आता तरी याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन जामोदमध्ये होत असलेला दूषित पाणीपुरवठा बंद करून शुद्ध पाणीपुरवठा करण्यात यावा अशी मागणी जामोद येथील जनतेकडून होत आहे। MCN न्यूज करिता आकाश उमाळे, जामोद।